बीजेपी नेता और चर्मकार समाज के प्रतिनिधि श्रीकांत ठोंबरे ने बीजेपी सेना आरपीआई गठबंधन की इस जबरदस्त जीत का श्रेय पार्टी के शीर्ष नेताओं के साथ साथ आम कार्यकर्ताओं को देते हुए कहा कि मोदी सरकार के बेहतर कामकाज का ही ये नतीजा है, जिस वजह से देश की आम जनता ने फिर से एक बार मौका दिया है। इस दौरान ठोंबरे के साथ बीजेपी चेंबूर के नेता बबलू सिंह और अन्य पदाधिकारी भी मौजूद थे। या हिंदुस्थानामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींनी जे 2014 पासून जी लढाई लढलेली आहे त्या लढाईचं यश आहे आणि नरेंद्र मोदीजीचं स्वप्न आहे हिंदुस्थानामध्ये जो हिंदुस्थान हा आर्थिक महासत्ता होण्याचं जो स्वप्न आहे तो पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आमचा मानस आहे। त्याप्रमाणेच या हिंदुस्थानची भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते सर्वजण कामाला लावले आणि आज हिंदुस्थानामध्ये आम्ही सर्व माहोल चमकून ठेवलेला आहे आणि लढाईमध्ये आम्ही सक्सेसफुल झालेलो आहोत। सक्सेसफुल झाल्यामुळेच राहुल शेवाळेजींना एवढा जीतचा सामना करून अपोजिटचा सामना करून सुद्धा ही लढाई सक्सेसफुल करून दाखवलेली आहे। अमित शहाजीने 2018 पासूनच आमच्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचा आदेश दिला होता। त्यांनी सांगितलं होतं की ही लढाई खूपच कठीण आहे आणि अपोजिट लोक ह्या एकत्र होत आहे, त्यासाठी आपण सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेण्याची जरूरत आहे। त्याप्रमाणे आम्ही सर्व पोलिंग पासून तर मंडळपर्यंत जिल्हापर्यंत आणि महाराष्ट्र स्तरावरती ज्या बैठका घेतल्या आणि त्यामध्ये कार्यकर्त्याचा चांगला उत्साह भेटला त्याप्रमाणे हे आम्हाला फळ भेटलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्याचा सुद्धा दौरा केला आहे, तसेच बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा गेलेलो आहे आणि जे आमचा मानखुर्द इलाका शिवनेरी नगरचा इलाका आहे तो दलित वस्तीचा बीड जिल्ह्यातले जे महाराष्ट्रीय वस्ती आहे त्या भागांसुद्धा मी दौरा केला आहे। त्या जनतेचा उत्स्फूर्तपणे नरेंद्र मोदीजींना पाठिंबा होता ते आम्हाला पहिल्यापासूनच कळून चुकलं होतं की लोकांनी अपोजिटने किती प्रयत्न केला त्यांचं फळ निष्फळ होणार आहे आणि इतर अपोजिटने जे खोट्या वलंगना केल्या त्याचा आम्ही त्यांना साबूत करून दाखवले की व भारतीय जनता पार्टीशिवाय हिंदुस्थानला पर्याय नाही। अध्यक्ष पंकज सुराणा तसेच चेंबूरचे अध्यक्ष राहुलजी वालजी, दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हा अध्यक्ष अनिल ठाकूरजी, मंडळाचे अध्यक्ष राहुल वालनजी, पंकज सुराणा, आमची मंडळची सर्व टीम, वॉर्डचे अध्यक्ष यांनी अफाट मेहनत केली राहुल शेवाळेसाठी आणि राहुल शेवाळेचं सीट आम्ही भरघोस मतांनी निवडून आणलं, त्याबद्दल खरोखरच आम्ही जनतेचे आणि कार्यकर्त्याचे अभिनंदन व्यक्त करतो। येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या समस्या तातडीनं सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहील। गलीगलीमध्ये जे वंचित प्रश्न आहे ते सोडवण्यासुद्धा आमचा प्रयत्न राहील। सबका साथ सबका विकास दमदार सरकार हे नेतृत्व घेऊन आम्ही काम करणार आहोत। माधव शिवसेनाच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जेवढ्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे राहुल शेवाळेंच्या इलेक्शनमध्ये, पूर्ण आमची चेंबूर मंडळ अध्यक्ष राहुल वालंज आणि आमचे जे जिल्हा अध्यक्ष अनिलजी ठाकूर आणि संपूर्ण आमची तालुक्याची टीम, वार्ड अध्यक्ष हे ते गल्लीगल्लीमध्ये चांगला प्रचार केला। गल्लीबोळामध्ये सगळ्या गोष्टींनी आम्ही सक्षम राहून आहे, जागृतपणाने आम्ही हे इलेक्शनचं माहोल आम्ही तयार केलेलं होतं आणि तेच आम्ही पारित केलं आणि त्याला आम्हाला यश आलेलं आहे। राहुल शेवाळेंना भरघोस मताने आम्ही निवडून दिलं आणि लोकसभेमध्ये आम्ही आमचं नेतृत्व एकदा सिद्ध केलं की आमची युती आम्ही कायम आबाद राहून दे असं आमचं नेतृत्व होतं। महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी जी पद्धत आणि मुंबई अध्यक्ष आशिषजी शेलार यांच्या नेतृत्वाखाली जी मुंबईची निवडणूक लढवली त्यामध्ये आम्हाला खाल स्तरापर्यंत बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख हे आमच्या वार्डामध्ये पूर्ण झालेले आणि त्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रभर झालेला आहे, त्याचप्रमाणे भारतभर झालेलं आहे। कारण जी योजना भारतीय जनता पार्टीने आखली होती रणनीतीसाठी, ती रणनीती भारतीय जनता पार्टीची यशस्वी झाली। त्याचे मुख्य सूत्रधार आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितजी शहा आणि माननीय पंतप्रधान मोदीजी आहेत, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री, आमचे जिल्हाध्यक्ष, मंडल अध्यक्ष राहुल शेवाळे, राहुल वाळणसाहेब, आणि यामुळेच ह्या संसदमधून आम्ही दक्षिण मध्य मुंबईतून चांगल्या प्रकारे
यश आमच्या सांसदांना मिळालंय. 1,57,000 जवळजवळ वोटिंगनी आमचे सांसद निवडून आलेले आहेत. हे यश म्हणजे संपूर्ण युतीचं यश आहे आणि RPI भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ह्या युतीच्या उमेदवाराचं हे संपूर्ण यश आहे. त्यामुळे हा जो बालेकिल्ला आहे तो राखण्यात आला. त्याचप्रमाणे आशा मराठे आमच्या नगरसेविक आहेत 152 त्या इथे चांगल्या प्रकारे आज 2-3 वर्ष 2 वर्ष 2.5 वर्ष झाली त्यांना ते चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि ती खाली म्हणजे तळागाळातील लोकांचं काम करत आहेत. त्यामुळे इथून पण चांगला लीड शेवाळे साहेबांना मिळालेला आहे. तर ह्याचं संपूर्ण श्रेय सर्व सांघिक कामासाठी जातं आणि संपूर्ण जे सांघिक काम केलेलं आहे भाजप असेल शिवसेना असेल RPI असेल संघटित कामासाठी जातं आणि संघटित कामामुळे इथे चांगलं यश मिळालेलं आहे. मैं सभी वार्ड यहाँ पे वार्ड पदाधिकारियों को हार्दिक शुभेच्छा दूंगा क्योंकि उन्होंने लगातार 15-20 दिन अपना पूरा व्यक्ति समय निकाल कर सब काम किया राव शिवाले जी का और सबको धन्यवाद.